कोल्हापुरात दरवर्षी विविध सजीव देखावे जे आहेत ते पाहायला मिळत असतात. अनेक थीम घेऊन अनेक मित्रमंडळ जे आहेत ते या ठिकाणी सजीव देखावे घेऊन येत असतात. त्यामध्ये कोल्हापुरातल्या कसबा वावड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनेक देखावे पाहायला मिळत असतात. त्यापैकीच एक मंडळ म्हणजे माझ्या मागे त्या मंडळाचा फलक देखील पाहायला मिळतोय, भारतवीर मित्र मंडळ, ज्या मंडळाचे विविध संदेश देणारे सजीव देखावे जे आहेत ते पाहायला मिळत असतात आणि त्याचीच तयारी जी आहे ती आता या ठिकाणी जय्यत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. विविध संदेश जे आहेत ते यापूर्वी देखील त्यांनी दिलेले आहेत, त्यामध्ये महिलांवरील अत्याचार असू देत किंवा सुख म्हणजे नक्की काय असतं जे गेल्या वर्षी त्यांनी सादर केला होता देखावा, त्याला भरभरून दाद देखील अनेकांनी दिली होती. यावर्षी नेमकं मंडळात काय असणार आहे आणि आजपर्यंतची परंपरा काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांची परंपरा तुमच्या मंडळाने ठेवली, यावर्षी नेमकं काय? सजीव देखाव्याची परंपरा असणारं भारतीय मतमंडळ आहे. आता 1980 सालची आमची स्थापना आहे, स्थापनेपासून सजीव देखाव्यातच भर आहे. यावर्षी अर्थक्रांती म्हणून आम्ही एक सजीव देखावा सादर करत आहे. आम्ही सजीव देखाव्याची म्हणजे अखंड परंपरा असलेलं भारतीय मित्रमंडळ आहे. आम्हाला आत्तापर्यंत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय भरपूर बक्षिसे मिळालेले आहेत आणि लोकांची एक अपेक्षा असते की भारतवीर मित्रमंडळाचं ह्यावर्षी काय असणार आहे तोच आम्ही यावेळी सादरीकरण करून घेत आहे आणि लोकांची अपेक्षा आणि ह्यावेळी आपली गल्लीतली तरुण पिढी एक नवीन विषय घेऊन येत आहे. हे कलाकार आमचे जे दिग्दर्शक आहेत हे गल्लीतले असतात, कलाकारही गल्लीतलेच असतात आणि ह्यावर्षी पण नवीन सादरीकरण आहे, तुम्ही नक्की आवडेल. नक्कीच. खर तर काय नेमका विषय यावेळी असणार आहे, कारण ट्रेलर तुमचे दोन बाहेर पडले. विषय आपला असणार आहे आर्थिक साक्षरतेबद्दल, कारण मोस्ट ऑफ यूथ झटपट पैसा मिळवण्याच्या बाबतीत थोडंसं अवेअर नाही आहे, म्हणजे थोडं मुलांना यूथला लवकर पैसे मिळवायचे असतात. त्या नादात ते नको त्या चुकीच्या गोष्टीमध्ये पडतात. त्यासाठी आपल्याला अवेअरनेस आहे की आर्थिक साक्षरता हा आपला मेन टॉपिक असणार आहे यावर्षीचा. नक्कीच. खरं तर अखेर आर्थिक साक्षरता तर असणारच आहे, मात्र त्यामध्ये काय नेमका असा संदेश त्यातून देऊ इच्छित आहे तुम्ही आणि म्हणून तो विषय या ठिकाणी? तर इथून मागे जर आपण पाहिलं तर भरपूर देखावे झालेत, बट ते देव देश ह्या बाबतीतच झालेत. लोकांना आर्थिक अवेअरनेस हा जो आहे तो आजपर्यंत कोणीही मेसेज दिलेला नाही आहे. तर जर आपण राज्य लेवलला बघितलं तर सगळेजण सांगतील हे करा ते करा, बट आर्थिक नॉलेज हे आजपर्यंत कोणीच मांडलेलं नाही. तर यावर्षीचा आपला जो कन्सेप्ट आहे तर तो आर्थिक साक्षरता, ह्याच्या आपलं टायटल आहे अर्थक्रांती. तर लोकांना आर्थिक ज्ञान देण्याचा आपण एक प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही सर्वांनी जरूर हा देखावा बघावा अशी आमची भारतीय मित्रमंडळाची इच्छा. काय नेमकं चुकतंय लोकांचं असं वाटतंय ज्या अर्थक्रांती म्हणून विषय घेतला आहे नेमकं, आणि त्यातून आता काय नेमकं सर? आता मोस्टली कसं झाली, एकमेकांना बघून पैशाचा हाव तयार झाला आहे की मला लगेच पैसे पाहिजे. एकाकडे बघितलं की आयफोन आहे, हे आहे, लगेच आपल्याला ती घेऊ वाटते, पण ते ॲक्च्युली म्हणजे ते खरोखर आपल्याला फायदेशीर आहे का हे कोण बघत नाही. लगेच पैसे मिळवायच्या नादात आपण काही अशी गोष्ट करतो की त्याचा परिवाराला आपला त्रास होतो पुढे जाऊन, पण ते हे आम्ही पूर्णपणे एक्सप्लोअर करू शकत नाही देखाव्या बाबतीत. पण या देखाव्या गोष्टी टाळण्यासाठीच तुमचं हे सगळं यावर्षी चालू आहे. शक्यतो आमचं आहे की यावर्षी लवकरात लवकर चांगला संदेश समाजापर्यंत पोचावा. दरवर्षी आम्ही हा संदेश देतो, पण ह्यावर्षी आम्हाला फायनान्शियल लिटरसीबद्दल ना हा विषय मांडून आम्हाला लोकांपर्यंत संदेश पोचवायचा. नक्कीच. खरं तर एक विविध विषयांवरती भारतवीर मित्रमंडळ आजपर्यंत आलेलंच आहे, मात्र यावर्षी अर्थक्रांती नावाचा त्यांचा विषय आहे, ज्यामध्ये अनेक लोक झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाला जाऊन अनेक चुका ज्या ते करत असतात आणि त्याच चुका टाळण्यासाठी नेमकं या संपूर्ण सजीव देखाच्या माध्यमातून ते नेमकं काय मांडणार आहेत हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं असणार. त्यांचे दोन टीजर देखील बाहेर पडलेले आहेत. आता गणपती विराजमान होईल आणि जेव्हा सजीव देखावे चालू होतील तेव्हाच या संपूर्ण देखाव्याच्या माध्यमातून मंडळानं नेमकं काय म्हणायचं आहे हे देखील सर्वांसमोर आता येणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कसबा वाडा, कोल्हापूर.